औरंगाबाद इथं भाजपा शहर महिला आघाडीच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले भाजपा शहर जिल्हा सचिव तथा पूर्व विधानसभा महिला प्रभारी मनीषाताई मुंडे यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं शिबिरामध्ये हजारो महिलांनी सहभाग नोंदवला त्यांच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी यावेळी यावेळी मुंडे महिलांनी घरातील काम करता करता स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन उपस्थित महिलांना केलं आहे सप्तमीच्या दिवशी जो हळदी घेतलाय या कार्यक्रमानिमित्त महिलांचा आरोग्य शिबिर आपण घेतोय त्या आरोग्य ोग्य शिबिरा निमित्त या शुभेच्छा मी महिलांना देईल की त्यांनी कायम आपली स्वतःची काळजी घ्यावी जसं आपण आपण म्हणतोय की आज ज्या सात तारखेला रमाईंची जयंती आहे आणि ज्या गाणसम्राधनी लताताई मंगेशकर यांना आपण आदरांजली वाहिली या सगळ्या ज्येष्ठ मातांचे ज्येष्ठ भगिनींचे आणि ज्या आपल्या आपण म्हणतो की पुरुष महापुरु महा ज्या पुरु, महा, पुरुष आहेत त्या महिला आहेत की त्यांनी जे इतकं काम केलेलं आहे समाजामध्ये की त्यावेळेला एवढ्या सुखसुविधा नव्हत्या पण तेव्हा आपल्या तब्येती पण एवढ्या खराब होत नव्हत्या खाणं आपलं चांगलं होतं सुदृढ होतं आणि त्यावेळेला त्या एवढ्या आजारी पडत नव्हत्या पण आज आपण रमाईंचा जर विषय घेतला तर रमाईंना एका आजारानेच ग्रासलं होतं कारण त्यांनी स्वतःसाठी आणि त्या संसारासाठी एवढं वाहून नेलं होतं त्यामुळे त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांचे जे पती आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर झाले ते फक्त रमाईंमुळे झाले कारण त्यांनी त्या परिवाराला एवढं सांभाळलं आणि बाबासाहेब यायची किंवा परिवाराकडे लक्ष देण्याची किंवा परिवाराकडे प्रत्येक वेळेला अशा वे रमाईलना आपण त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्या महिलांना त्याच्या शुभेच्छा देते आणि लता मंगेशकर यांना आदरांजली वाहून सगळ्या महिलांना हाच संदेश देते की त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी ए बी न्यूज मराठी साठी दीपक तौर औरंगाबाद